साला बड़ा अच्छा सुलू काय म्हणते झोपली आताच कामावरूनच आला मग कुठून येणार चहा दिसणार होता थांबा पुन्हा ठेव नको काय झालंय केदार कशाबद्दल केस बद्दल कसली केस कशाला फसवता मला मला सगळं ठाऊक आहे गेला महिनाभर तू मी तुला सगळं ठाऊक आहे हो सगळं सगळं म्हणजे सगळं म्हणजे सगळं आज केसचा निकाल लागणार होता हे सुद्धा काय झालं आज काय होणार व्हायचं तेच झालं साहेबांनी मला बोलावलं म्हणाले म्हणाले मिस्टर केदार आमचा अगदी नाईलाज आहे वसू मला कमी केले का मारून मग काय खोट सांगत आणि खोट सांगत असेल तर तुला खरं सांगणारी माणसं आहेतच ना पण तुला कोणी सांगितलं केस बद्दल कुणीतरी म्हणजे नेमकं कोणी वसू नाव सांग त्याच तुला शपथ आहे माझी सांग वसू अमृत म्हणजे अजून तुझे त्याचे घाणेडे संबंध केदार बद्दल असेल तर काय बोलताय तुम्ही तुझे त्याचे संबंध होते का नाही घाणेडे लग्नापूर्वीच सगळं विसरून जायचं ठरवलं होतं तरी तू त्याला भेटतेस अजून भेटत नाही तेच आले होते इथे माझ्या गैरेचे किती वेळा येऊन गेला तू इथं आणि एका शब्दाने देखील बोललीस का नाही बोललीस पुन्हा खानेडे संबंध जोडलेस म्हणूनच ना नाही बोलले कारण तुमचं मन थारावर नव्हतं तुमच्या केस मुळ आणि तुम्ही तरी सांगितलं का मला तुमच्या केस बद्दल अमृत कशाला आला होता इथं पुन्हा नाटकात काम करणार का म्हणून विचारलं म्हणजे पहिल्यापासून तीच सुरुवात आणि पोटात पुन्हा बापाचा जीव केदार घाणेरडं बोलायला शरम नाही वाटत त्यांनी काहीचा ती प्रसंग नाही का केला मी इथं नव्हतो तुला भरपूर एकांत आहे शाळेपासून चालत आलेलं तुझं पूर्वचरित्र आता तर तू विवाही नाही 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 ते आले तेव्हाच मी त्यांना सांगितलं जुना मार्ग मी सोडला नाही मग तो काय म्हणाला आता सांग ना म्हणाले की तू पुन्हा नाटकात काम कर 50 रुपये नाईट आणि महिन्याला 10-12 कसले कसले नाटकाचे कळलं तेव्हा मी त्यांना म्हणाले मला पैशाची गरज नाही तेव्हा त्यांनी मला सारं सांगितलं कशाबद्दल तुमच्या केस बद्दल आणि तुमची नोकरी जाणार आणि तुला आनंद झाला असेल वाटत का तुम्हाला असं काही बोलायला हा अख्खा जीव वाळून टाकलाय मी तुमच्यावर आणि आपल्या संसारावर तुमच्या नोकरीबद्दल ऐकलं आणि माझ्या पायाखाची जमीन सरकली हो कसं सांगू मी तुम्हाला पण त्या अमृतला तरी आनंद झाला असता तेच धंदे करायला मिळतील आणि तू केदार मला त्या जुन्या आठवणी नको आहेत आता
वचन दिलं तुम्हाला हे कनिष्ठ राहण्याचं आणि तुम्ही मला वचन दिलं जुना मार्ग सोडण्याचं विसरला कालपर्यंत विसरलो तू का नोकरी होती म्हणून हो आज माझी नोकरी गेली आणि सगळ्या गोष्टी जिवंत झाल्या माझ्या पराभवाची संजीवनी क्रीम वर्षी कशी एकदम भुरकन गेली का दिवसभर घरी बसून तुमची वाट पाहिली तुझ्या आवडीनं तुझ्या आवडीनं मी बराबर काम संपून घरी धाव सुटत होतो नाटक नाही गुंडगिरी नाही अगं बसून नाटकाची जागरण होय नाहीतर आपण रात्र डोकं मारले आहेत नाही आपल्या आयुष्यात तेव्हा कुणीच नव्हतं पण मग स्वास्थ्य झाल्याची भरपाई करायची वेळ आली मला नोकरी नाही माझं डोकं करे जुना मार्ग मी सोडला नव्या मार्गानं चावलं पण दुनियेला ते नकोय ज्या मार्गाने एकदा चालला तोच तुमचा मार्ग त्या मार्गाला तुमचंच नाव या त्या मार्गावर तुम्हाला खेळ रोवून ठेवतो दुसऱ्या मार्गाला जायचं ठरत तर या तिथे काटे पसरवून ठेव असं तुलाही वाटत का कमी दोषी नाही हो मी जगाला ओरडून सांगेल की तुम्ही निर्दोष आहात म्हणून बापाची एक तिरकी सुद्धा जवळ नाही करणार खरंच इतकी खात्री मग वचन दिले तुम्ही मला आणि ते वचनच पुरेस आहे मला खात्री पडणार मी हे देखील साहेबांना सांगितलं पण त्यांच एकच तुम्ही फर्नांडिसच्या कॅम्प मधले तुमचं कॅरेक्टर चांगलं मी म्हटलं लग्नापासून 5 वर्ष झाली फर्नांडिसचं तोंड पहिलं नाही का गॅग मधलं कुणाला कधी भेटलो सुद्धा नाही देवाची शपथ घेतली दाखट्या सुनूची घेतली त्यांच्या पायाला हात लावून त्यांची देखील कर कशाचाच काय उपयोग झाला म्हटली तुमचं कॅरेक्टर माहीत असून देखील आम्ही तुम्हाला दुसऱ्याच्या विश्वासावर ठेवलं हेच आमचं चुकलं फर्नांडिस बोलाय का मला सुद्धा तो येऊन गेलाच कळेल कशासाठी माहित नाही पण बहुतेक त्याला माझ्या केसचा सुगा लागला असणार वसू ह्याची चांगली नोकरी केली आता काय करायचं मिळणार नाही मिळणार नाही इथं ओळखो की म्हणून दुसरीकडे कोण कुठे ओळख देणार आहे नोकरीचं सर्टिफिकेट मागितलं म्हणजे हात आपण अवलक्ष आहे महिन्याला 500-600 रुपये मिळतील तुझं शील द्यायचं संसाराची राख
एका नवऱ्याची बायको नटी झाली की किदन असं काय बोलताय तुम्ही हे मी तुमच्यावर विश्वास ठेवलाय तसं तुम्ही ठेवा ना आपल्याला आपलं आयुष्य आदर्श करून दाखवायचं आपल्या सुलूसाठी इतकं सोपं आहे ते अगं खिशात पैसा आला ना की पैशाचा धूर डोळ्यात जातो बरं बाई काय दिसेल असं केदार कुणी शीर घालतोय का छे भास होतोय तुला मी शीर ऐकलं तुम्ही असे भांबावतात का कोण मी नाही ग मी काय म्हणत होतो काय करायचं आपण संसार उभा ठेवायचा आपल्याला काढू काहीतरी मार कुठला तरी तिसराच बसू वाटते ते झालं तरी चालेल तुझी माझी ताकद उठवून द्यायची मग अशी सोड कौगाच फास होते तुला मग अशी मी अमृत बद्दल बरंच काही बोलू विसरून जा सर शपथ तुला म्हणजे तुला सांगू त्या अमृतचं नाव निघालं ना की माझी तळपायच्या मस्तकात जाते किती हाल केले का त्याने तुझे त्या खनेडा दवाखान्यात एक केदार प्लीज नको त्यातली एकही आठवण नको मला आणि त्याही परिस्थितीत तुम्ही मला स्वीकारलं मला कोणीच नकोय बसू प्लीज धावपळ हॅलो मगाम तुमच्याकडे सदा ऍस्टे देखील नाही पण तू ओढ नसत गेले तू घेणार नको मी सिगरेट सोडली आता तुझी वाईफ काय हो नमस्कार गुड इव्हनिंग तुला कॉंग्रॅच्युलेशन द्यायला आलो मी का जॉब गेला ना म्हणून मला वाटलं दुसरं कोणीतरी आलं असेल बसू सुरुवात घेऊ माझं हा भाभी नाही तुम्ही आज जा म्हणजे माझी जबाबदारी बसू सुरुवात घेऊ आता थँक्यू थँक्यू केदार तो बसला झाला नाही तुझ्या वाईफच्या सामने टॉप करायचा एकदम प्रायव्हेट आहे हा एकदम कॉन्फिडेन्शियल तुला पत्ता कसा मिळाला
ऍड्रेस साला तुझा ऍड्रेस मिळत नाही म्हणजे काय मोठ्या मोठ्या डकवतीमध्ये काय कमी ऍड्रेस मिळवले होते आपण चांगल्या जेंटलमन वस्तीत हातभट्टीचा वास घेतो मी तुझ्या ऑफिसात येऊन गेलो मी कळलं मग कशाला आला होतास कशाला तुझ्या केसचं लफड कळलं म्हणलं आपल्या फ्रेंडशिप मधला दोस्त आहे त्याची भानगड मी निर्दोष आहे वा आपला दोस्त म्हणजे मी काही देखील केलेलं नाही कुणीतरी दुसऱ्याने लबाडी करून माझा पालट अरे तीच तर झाला आला त्या पब्लिकची लफड करायचं आणि नाव गँग मधलं मेंबरच गँग माझा काय संबंध काय ठीक आहे पण तुझं जुनं रेकॉर्ड एकदम खराब आहे तू या फर्नांडिसच्या गँगचा राईट हँड होतास ते सगळं सोडून दिलं आता 5 वर्ष झाली 5 वर्ष अरे 5 वर्ष म्हणजे नथिंग मी नाही केटीला प्रॉमिस देत न्यू इयरला ड्रिंक सोडायचं पण 1 मंथ केलं ना की कथाम टाइट 5 वर्षाचं काय सांगतो चला आपण काय इज्जतवाली माणसं तू अगेन आपल्याला आणीला येणार शक्य नाही आता बायकोला मी लग्नाचं वचन दिलं होतं वाईफला या वाईफला आत्ता इथं होती ती आय नो चला ड्रामा तर उघडायची ती प्रॉस्टिट्यूटची डॉटर प्रॉस्टिट्यूट चुप्पच मारल्या केदार रिव्हॉल्वर आहे पॉकेट मध्ये सुरे कुणाच्या बापाची डाब नाही चू बोलायची पण आपण आपस आपस मध्ये माफ केलं पाहिजे नाही तुझी वाईफ माझ्या बायको बद्दल काही बोललो बस भलत असल तर एकदा सांगितलं ना भलत असल तर चला भलत असल तर बोललो ना रिव्हॉल्वर घेऊन शूट कर मला मी एकदम खराब होतो ट्रुथ तुझी वाईफ प्रॉस्टिट्यूट बोललो ना ती फॅट आहे तुझ्या मॅरेजच्या पहिले 3 टायमाला तिचं अबॉर्शन झूट नाही तिथून मेडिसिन घेऊन जायचं बघ त्याचं नाव फर्नांडिस माझं काय पण कनेक्शन नाही माझं काय पण कनेक्शन नाही त्याचं नाव हा अमृत डॉक्टर डिसूजाचं कंपाऊंड जॉन चला आपला फ्रेंडशिप बदला अरे एकाच भट्टीतले आम्ही चला एकदम नीट ड्रिंक करायचं विदाउट सोडा पेगा मागून पेक आणि टॉप गिअरला गेला ना वार्ता बोला ना तुझ्या वाईफची फर्नांडिस काही विचारणार नाही सगळं काही माहितीये मला जिगर पण जिगर आहे एका प्रॉस्टिट्यूट बरोबर मॅरेज बस झालं मी दोघं आता बदललो होतो मी तुझी गँग सोडली आणि तिनं नाटक कंपनी सोडली झूट एकदम बंडल
तो गेला ना अमृत आहे ना त्याला मी पाहायला इथं तुझ्या अपसेंटी मध्ये त्याला नॅचरल आहे तो कार वाला रीच है रुबाबशीर है क्लर्क नहीं तुझा सारखा मामला एकदम खुल्लम खुल्ला फ्रेंडिस माझं डोकं खाऊ नको सा इथं कशाला आलायस एवढंच सांग कशाला थोडं काम आहे एकदम कॉन्फिडेन्शियल तो अमृत आहे ना त्यानंच मला खबर नाही तुझा जॉब जातोय म्हणून मला वाटतं त्यानंच पिन मारलीस ना तुझ्या ऑफिसात तू माझ्या गँगचा मेंबर होतास म्हणून चला मगज पण मगज आहे हा विलनचा पण तुझ्या आणि अमृतची कुठली होत कुठली अगेन तेच जॉन डॉक्टर डिसूजाकडे त्याची आणि माझी पहचान करून दिली खूप खर्च केला त्यानं तीन टायमाला गुपचूप पण डिसू निघून जा इथून पहिला ओके पुन्हा इथं येऊ नकोस ओके एक सिगरेट पिऊन जा हरकत नाही ना मी डोकं बदललो तिला मी लग्नापूर्वी तसं वचन दिलं होत वाईट बद्दल कशाला बोलतोस सला सला तिला तर पहिली कंपनी अमृत शेठ माझ्याजवळ पिस्तूल असतं ना तर एकदम प्रेझेंट ये माझ्याकडून प्रेझेंट
की नाही वाटत की नाही चालू आलो काही वाटत चाल बाबो बंदा देखू ना बॉस तुझी खोपडी फिरताना दिसते मला हे बघ तुला आता एकदम ओपन टू क्लोज सांगतो 50,000 ची लाईन आहे उचल ना 50 नाही 50,000 एका नाईट मधी नेक्स्ट वीकला अख्ख्या जिंगानीत इतके पैसे पाहिले होतेस काय सर्विस करतो झाला खरं तर त्यांनी तुला जेलच दाखवायला हवं होता प्रूफ थोडा सॉलिड असता ना साप पिसून निघाला असता जेलमध्ये पाणी ढोकली तर नको मी वाटेल ते खरी वाटेल ते वाटेल ते हो अरे मग मला तरी लाईन सांग अरे तू करणार मी हमाली करी शिवटा विकी बूट पॉलिश करेन ना तब भीख मागेन पण काय गू वाय तुझी वाईफ आहे ना तिला अजून पैसे मिळतील अमृत शेठ सारखे गिराय शट अप यू फूल फूल अरे फूल तर साला तू आहेस तुला एकदम खोल्ला सांगतो एक नाईटच्या कामाला 50,000 रुपये देतो एवढी एक नाईट कर आणि बघ सुद्धा चिवडा विक बूट पॉलिश कर 100 च्या 500 नोटा कवर एकदम सॉलिड आहे आपल्या करीम नाणली म्हणजे बघ एकदम गँग ना फायटेच गाडी पण तयार आहे बापा डिसुदाची गाडी नंबर प्लेट बदलून तयार चला तुझी हेल्प मिळाली ना 100% काम 50,000 तुला आणि उरलेल्या गँगला बोल कबूल आहे ₹1,000 ॲडव्हान्स बोल जमणार नाही मला एक नाईट सुद्धा जमणार फक्त एक नाईट सौरा फर्स्ट क्लास आहे 1 night and 50,000 नो प्लीज नो ट्रबल चला मग सर्विस मिळाली तर फाईन नाही मिळाली तरी लफडा नाही काय बोलतो जमणार नाही मला सॉरी नो हो केदार नो सॉरी से येस रिवॉल्व वरची कसं नाही तुला अरे स्टार्टिंगला तू असा गद्दा नव्हतास काय जिगर पण जिगर होती तुझी यार आता मला सुधरायचंय सुधरायचंय अरे पण पब्लिकला कुठे तू सुधरायला हवास तसं असत ना तर आज किक मिळाली नसती ए भंडल ऑफिसात लफड करताना सुधरायची याद नाही आली ती मी केलं लफड मग काय तुझ्या बापाने केला साला गँग वाला तू गँग वाला साईबाबा बनायची वार्ता करतो बेवकूफ चुपरा फन्या चुप अरे मी तर शाऊट करून सांगेन
केदार बंडल है, रास्कल है, लफड़ेबाज है, चेंबूरला उडू नकोस, उडू नकोस। मी काही देखे केले नाही। अरे तू माझ्या गँगचा राईट हँड होतास, कोण विश्वास करणार तुझा? कोणी विश्वास करेल? माझी बायको करेल, तिला वचन दिलंय मी तस। वाईफला? हो। त्या ऍक्ट्रेसला? प्रॉस्टिट्यूटला वचन द्यायला तू काय इज्जतवाला आहेस? चला त्या अमृत शेखनं सुद्धा तीन टायमाला प्रॉमिस केलं होतं त्या प्रॉस्टिट्यूटला। फर्नांडिस तू चालता हो मॅरेजच? फर्नांडिस तू पहिला चालता हो इथून? ओके 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 रिव्हॉल्वर इथंच ठेवून जातो, थोडा विचार कर। त्या प्रॉस्टिट्यूटचं ओपिनियन घे, नाहीतर अमृत शेटचं घे। मी थोडा वेळ खाली थांबतो, शिट्टी मार, नाहीतर परवा संडेला येईल तेव्हा लास्ट सांगून टाक। का फोन करशील आपल्या रजिस्टर ऑफिसात? नंबर माहिती रे, 446। वाईन सगळी याद आहे तुला, मी शुअर आहे तू लाईन घेणार। वन नाईट अँड 50,000 फॉरगेट करू नकोस। बाय बाय। मग घाबरते की काय?
असू त्याचं नाव राक्षस नाही फर्नांडिस आहे. मला ना काही समजेनासं झालं. जुना दोस्त पत्ता काढून येतो काय का कोणाची भीती आहे का त्याला? तुझा जुना दोस्त येत नाही का इथं? तो अमृत फर्नांडिस तर तुझ्या देखत आलाय. अमृत माझ्या डोक्यात येऊन केदार ओढू नकोस. भिडार नाही मी तुला. अमृतच्या भीतीपासून तुला भलताच जोर आलेला दिसतोय. बास झाली ना अक्क? पण केदार तुम्ही मला वचन दिलं होतं. वचन वचन त्या वचनाच्या चौकडीत अगदी काढून टाकलंयस तुम्हाला. चौकडीची एखादी बाजू निखाली तर काही बिघडत नाही. चौकटीची एक बाजू निखळली ना की चौकट डबचं. आधी सिगरेट मग दारू. का तुझा अमृत शेट नाही का पी दारू? मला काय करायचं त्यांच्याशी? माझं लग्न तुमच्याशी झालं आणि तुम्ही कसं वागाव याचीच मला पाहिजे. माझ्याशी लग्न केलंस त्या अमृतशेटच्या सोयीसाठी बेमान औरत. त्या राक्षसाला शिकवलं वाटते अशी द्या. हो त्यानं मला बरंच काही शिकवलं. तुला माहितीये तो काय काय बोलवता तुझ्याबद्दल? आणि तो बोलत होता कारण तुम्ही ऐकून घेत होतात. काय ऐकून घेतलं? लाग घालून घराबाहेर का नाही काढलं त्याला? सांगा ना केदार. माझी नोकरी गेलीये म्हणून माझी परिस्थिती एका दिवसात इतकी निराश झाला केला. आज फक्त नोटीस मिळाली. हो अख्खा आयुष्य पडलंय आपल्या समोर. वाटेल ती काम करू, वेळ प्रसंगी हमाली करू. म्हणजे मी हमाली करायची आणि तू तोंडाला घालून नाटकात नाचायचंस. अंगात कला असताना का म्हणून मी हलकी काम करायची? तुम्ही नोकरी करत असताना मी राहिलेच ना घरात. मी तर म्हणते मी नाटकात काम करून पैसा मिळवेल आणि तुम्ही एखादा लहानसा धंदा करू. नाही म्हणजे पुरुषांना कमवावं म्हणून. मी कसं कमवत माझं मला नाही समजत. मला जे सुचलं ते मी सांगितलं आणि आज या परिस्थितीला तोंड द्यायला मला नाटकात काम केलीच पाहिजे. मी काय करू तितकेच पैसे मिळवले तर काय करू म्हणजे वाटेल ते. हो त्या फर्नांडिसने सांगितले तेच ना. असं ठरवलं नाही येत होतं मला अजून. असं ठरवलं नाहीये जर काही ठरवता नाही ना आलं तर मी तेच करणार. वन नाईन 50,000 rupees तुझ्या 1,000 nights इतके पैसे. त्यांना 1,000 rupees ऍडव्हान्स दिला. तुझा जुना दोस्त तुला भेटला. माझा जुना दोस्त मला भेटला. फक्त एकदाच त्या मार्गाला जायचं का? एकदाच. आणि उरलेलं आयुष्य चांगल्या मार्गासाठी. दुसरीकडे वळवायचंय नाही तर तो
सोडून टाकायची आणि भीक मागायची. वस्तू दुसरा मार्ग नाही आपल्याला. पण मग मी जर नाटकात काम केली तर बिघडलं कुठे? जीवाला धोका नाही की धास्ती नाही? या जन्मी तरी ते शक्य नाही. तुझ्याशी लग्न करून मी तुझा देह विकत घेतला. आता 50,000 रुपये तुझं मी शील पुन्हा विकत घेणार. पुन्हा तू आणि अमृत जवळच्या कामाने जायचंच. केलंच पाहिजे कारण दुसरे मार्ग बंद आहेत सगळे. वसू संसार सांभाळण्यासाठी वाईट मार्ग पत्करायचा ना ठरलं तर तो पुरुषानच, बायकोनं नाही. सदा स्वच्छ व्यवहार आहे वसू. मला तू हवी आहेस. ही 5 वर्षे जशी आहेस अगदी तशीच. माझी पतिव्रता बायको सुरूची आदर्श आई सचशील आई. उस वगैरे तुझ्या गुणांवर देखील आपला प्रपंच उभा राहील. हो फर्नांडिस खाली थांबला. मला त्याला सांगितलं पाहिजे. सुरी काम आहे. नशिबासारखं